वाटी पर घेऊन जातात काय काय गावला मटन मटन देतात त्याला वीडियो कॉल ने फोटो गेला वाडीवासींनी प्रयत्न केलेला आहे तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि मी आमच्या वाडीचे अध्यक्ष आदरणीय सुरेशजी गडशे यांना विनंती आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काहीतरी करून ठेवले आणि त्या हेतूने भविष्यासाठी पाण्याची सुद्धा चांगली सुविधा आज वाडीवासियांसाठी उपलब्ध झालेली आहे शेतीसाठी सुद्धा चांगली माझे सुरेश गडसे सुरेश लक्ष्मण गडसे वरचे गडसेवाडी अध्यक्ष आज इथे जलवितरण पूजेसाठी आम्ही कार्यक्रमासाठी सगळे उपस्थित आहोत। आज म्हणजे मी खरोखर मुंबईला राहणारा मुंबईवरून होळी निमित्ताने इकडे गावी आलो होतो। गावी आल्यानंतर लॉकडाऊन म्हणजे एक आपल्याकडे एक मोठा महारोग म्हणून कोरोना म्हणून आला आहे आणि कोरोना जो जगभरामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पसरलेला आहे असा पसरलेला असताना आम्ही इकडे होळीनिमित्त आलेला आम्ही इथे अटकलो होतो। आम्ही होळीमध्ये अटकल्यानंतर जो आपल्याकडे लॉकडाऊन चालू आला असताना जवळजवळ एक महिन्याचा आला दीड महिन्याचा असा मुळे मुदत चालू झाली पण लॉकडाऊनमध्ये आम्ही इथे बसून चाकरमणी बसून इथे आमचे गावाले सगळे बसून करणार काय म्हणून आमच्या वरची गडशेवाडी मधले सगळ्या लोकांनी आम्ही एकत्र आलो आणि एक सगळ्यांनी एक विचार केला आपल्या वाडीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये एक समस्या काय आहे तर सगळ्यांच्या समोर एक समस्या अशी आली की आपल्या वाडीमध्ये पाणी म्हणून एक समस्या मोठी आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की पाणी असेल तर सगळं आहे पण पाणी समस्या असल्यामुळे सगळ्यांनी एक विचार केला की आपण या लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतीची कामं बंद आहेत नोकऱ्यांचे सगळे बंद आहेत सगळं बंद असताना आपण बसून काय करणार तर लॉकडाऊनमध्ये एक काहीतरी काम करायला पाहिजे म्हणून त्यांच्या आमच्या वाडीमध्ये सगळ्या ग्रामस्थांना मी एक माझी समस्या सांगितली की आपण लॉकडाऊनमध्ये न बसताना एक काहीतरी काम योजूया तर आपण हे पाणी योजना म्हणून जे राबवलेले आहे त्याच्यामध्ये एक पाझर तलाव म्हणून आपण जर एक भूमिका बजावली आणि सगळ्यांनी मेहनत घेतली तर आपण आपणाला मुबलक पाणी आणू शकतो म्हणून माझ्या वाडीतल्या सगळ्या सहकाऱ्यांनी आपले ग्रामस्थ लोक आमचे लेडीज लोक लहान मुलं शाळेतली मुलं सगळी दीड महिने एकत्र येऊन सगळ्यांनी आनंदाने कोणाला कामधंदा सांडून कोण 12 वाजता कोण 1 वाजता असं 7 वाजेपर्यंत दीड महिना मेहनत घेऊन आपण हा पाझर तलाव म्हणून तयार केला आहे आणि पाझर तलावामधून आपण जे नळ योजना म्हणून जे आम्ही जो काम हातात घेतलेला आहे त्याला आपल्या विहिरीला मुबलक पाणी कसं मिळेल ह्याचा आपण प्रयत्न करून हा पाझर तलाव केलेला आहे। तर पाझर तळ्यातून नंतर आमच्या एवढी अपेक्षा आहे जर माझ्या सगळ्या लोकांनी सहकार्याने जेवढी मेहनत घेतली तर त्या मेहनतीला फळ भेटायला पाहिजे त्यांना त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि फायद्यातूनच सगळ्यांच्या पाण्याच्या समस्या सुटल्या पाहिजे अशी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि सगळ्यांच्या प्रयत्नाला यश येईल आणि सगळ्या माझ्या वाडीतले लोक आनंदी राहतील अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन आमच्या या पाण्याच्या प्रश्नामुळे आमच्या वाडीच्या सर्व लोकांनी
आपल्या पाण्याचा प्रश्न कसा सोडवता या संदर्भात चर्चा केल्यानंतर आमच्या आडीतल्या लोक सर्व मंडळींनी की असं आपण विहिरीचं काम चालू करताना की ती विहीर बांधायची आमच्या मुला महिलांचा पाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा हा विचार केल्यानंतर आम्ही पाझर विहिरीचं काम चालू असताना पाझर तलावाचं कसं नियोजन करण्यात आलं आणि पाझर तलावाचं जेव्हा नियोजन झालं आमच्या सगळ्या अखंड महिला सगळ्या अखंड वाडीतील लोक दीड ते दोन महिने आमच्या ह्या कामासाठी व्यस्त होते आणि सकाळी वेळेचं बंधन न पाळता सकाळी 9 ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत त्या सगळ्या झटत होत्या का तर आम्हाला पाणी मिळालं पाहिजे आणि पाणी पाझर तलाव बांधण्यामागला आमचा उद्देश की आमची विहीर खाली असताना त्या विहिरीची पाण्याची पातळी कशी वाढेल हा आमचा पाझर तलाव बांधण्यामागचा उद्देश होता. धन्यवाद. या विश्व सुरे आंबोगोंचे सरपंच. माझं नाव सुरेश सुभाष गोगळे. मुंबईमध्ये वास्तव्यात असतो परंतु या कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे गावी आम्ही अडकलो. तर गावाला राहून करायचं काय तर आमचे वाडी अध्यक्ष सुरेशजी गडशी सरपंच मॅडम आहेत त्यांच्या वतीने आम्ही मीटिंग घेतली आणि वाडीमध्ये एक असा आपल्या गावाला वाडीला पाण्याची खूप आवश्यकता आहे. महिलांना 2-2 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतं आणि त्यासाठी काय करता येईल म्हणून विहीर बांधायचं ठरवलं आणि विहिरीच्या संकल्पनेतून विहिरीमध्ये जास्तीत जास्त पाणी मुबलक प्रमाणात साठवं यासाठी पाझर तलावाचं करायचं आम्ही योजलं आणि 1.5 महिने अथक परिश्रम घेऊन सर्व लोकांनी आज हा जो पाझर तलाव आपण बघतोय तो उभा केलेला आहे आणि आज सगळे लोक समाधानी की मुबलक प्रमाणामध्ये पाणी आम्हा सर्व वाडीवासींना मिळेल याचं